नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी करताना कोथिंबीरीचे देठ काढून कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती कापून घ्यायची आणि एका चांगल्या स्वच्छ कपड्यावरती ती वाळत टाकायची. म्हणजे काय होतं, कोथिंबीर वाळली की मग त्याची वडी खूप खुसखुशीत होते. आणि मी तुम्हाला 3 वाट्या कोथिंबीर घेतली ते व्हिडिओत सांगितलेले नाहीये, म्हणून ते आता सांगते. आणि नेहमीप्रमाणे ह्या व्हिडिओला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू. कोथिंबीर वडीसाठी लागणारं साहित्य आधी आपण पाहूया. ती स्वच्छ निवडून धुवून आणि चिरून घेतलेली कोथिंबीर आहे. कोथिंबीर हिरवीगार अशी बघून घ्यायची, त्याचे देठ स्वच्छ काढून टाकायचे आणि पंख्याखाली सुखत घालायचे. म्हणजे मग त्याला पाणी जास्त लागत नाही आणि कोथिंबीर वडी कुरकुरीत होती. तर ही ती धुवून अशी वाळत घातली होती. आता ती पूर्ण वाळलेली आहे आणि आता त्याच्यात मी हे चण्याचं पीठ, एवढं 1 वाटी चण्याचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 7-8 लसणाच्या पाकळ्या, हे एवढं आलं, 1/2 चमचा जिरं, भाजलेलं जिऱ्याची पुडे. ही जिरं कमी जास्त झालं तरी चालेल, छान लागतं जिरं. त्याच्यानंतर थोडासा हिंग मसाला, हळद, अख्खं जिरं, गरम मसाला आणि थोडंसं पाणी आणि मीठ. लसूण, आलं आणि मिरची हे असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि हे सगळं त्याच्यात मिक्स करायचं. दाखवते कसं ह्याच्यात पाणी मात्र कमी मिक्स करायचं, खूप म्हणजे ती वडी कुरकुरीत झाली पाहिजे कोथिंबीरीची. हे 1/2 चमचा हळद, आपण ह्याच्यात मिरची घातलेली आहे त्या हिशोबाने आपण मसाला घालायचा. हा 1/2 चमचा मसाला, जिरं मात्र कितीही घालत त्याला काही हरकत नाही. 1/2 चमचा जिरं अख्खं, थोडासा हिंग, आणि चवीप्रमाणे पाणी मात्र अगदी थोडं यूज करायचं. आणि ही जिऱ्याची पावडर आता थोडं थोडं करून ह्याच्यात पीठ मिक्स करत जायचं. आता ह्याच्यात जेवढं पीठ राहील तेवढंच पीठ घ्यायचं, अगदी थोडासा पाण्याचा हात लावायचा, 1/2-2 चमचे टाकायचं पाणी, जास्त नाही. आता हे थोडं थोडं असं हे थोडस मिक्स करत जायचं. आता हे मिक्स करता करता मी 1/2 चमचा गरम मसाला पण टाकलेला आहे. फक्त तुम्हाला तिखट किती हवे याचा अंदाज घ्या, कारण आपण ह्याच्यात मिरच्या पण घातलेल्या आहेत. थोडस पाणी घालून सगळं भिजवत जायचं. हा, आता पीठ हे भिजवून
अगदी थोडस पाणी घातलंय मी, अगदी म्हणजे 4-5 चमचे पाणी झालं, 5 चमचे. आणि बेसनाचं पीठ मी ह्याला 4 टीस्पून घातलंय आणि 3 टीस्पून तांदळाचं पीठ घातलंय. बेसन 4 टीस्पून आणि तांदळाचं पीठ 3 टीस्पून असं घातलेलं आहे. कारण आपल्याला कोथिंबीर पण दिसायला पाहिजे. जर खूप पीठ झालं जास्त तर ती कोथिंबीरीची वडी आहे असं कळणार नाही, म्हणून पीठ खूप नाही घालायचं. आणि आता ह्याच्यावरती मी तेल घालणार आहे, आपण चपातीच्या पीठात घालतो तसं. हे आणि हे छान पैकी मळून घेणार आहे. आता ह्या भांड्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे खाली चिकटणार नाही. आणि ह्याच्यात मग ही कोथिंबीरीची गुंडाळी करून ठेवायची. सगळीकडनं तेल लागलं म्हणजे तेल लावल्याने का होतं चिकटत नाही का? हो, तेल लावल्याने ते चिकटत नाही. ही बघा, ही अशी गुंडाळी करायची, इकडून थोडस असं नीट करायचं, इथून थोडस नीट करायचं. आणि आता कुकरच्या भांड्यात ठेवायचं. आणि कुकरला शिट्टी न लावता साधारण 15-20 मिनिटं कुकरमध्ये ठेवायचं आणि वाफवून घ्यायचं. हे बघा, आता कुकरमध्ये ठेवून 20 मिनिटं ठेवली होती मी आणि आता ही काढलेली कोथिंबीर वडी. आता हिला कापायचं, थंड झाल्यावर कापायचं, म्हणजे चांगली कापली जाते. आणि मग तळायचं. डीप फ्राय पण करू शकता किंवा शॅलो फ्राय पण करू शकता. मी दाखवते तसं. आता ही कोथिंबीर वडी गार झालेली आहे, आता आपण ती कापूया. अशी उकडलेली पण खूप छान लागते, मला उकडलेलीच खूप आवडते. पण तळून पण दाखवते. आता मी ही तळून दाखवते. आता गॅसवर तेल तापत टाकलेलं आहे कढईमध्ये, आता मी तळते. आता आपण बघूया. हा, तेल चांगलं तापलेलं आहे. Thank you.